नमस्कार, मी रोहिणी। माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज 8 मे आहे तर आज मातृदिन आहे। सर्वांना मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा। म्हणतात ना, समुद्राचे शाई आणि आकाशाचा कागद करूनसुद्धा आईचं वात्सल्याने प्रेम हे शब्दात मांडता येणे अशक्यच। जन्माच्या आधी अपार पीडा सहन करून 9 महिने जी माऊली आपल्याला पोटात घेऊन आपल्याला सांभाळणारी आणि आपण पोटात असतानासुद्धा आपल्याला कोणत्या गोष्टीची इजा होऊ नये याकडे लक्ष देणारी ही आपली आईच असते। आपल्या जन्माच्या वेळी सगळाच त्रास सहन करत करत आपली आई एक दिवस आपल्याला जन्म देते। जन्म दिल्यावर हातावरच्या फोडासारखं आपल्याला जपते। कोणत्याही गोष्टीची कमतरता आपल्याला भासू देत नाही। रात्री लेकराला निवांत झोप लागावी म्हणून रात्रभर जागून काळजी घेणारी, लेकराला जर ताप भरला तर ओल्या पाण्याच्या पट्ट्या ठेवून लेकरासाठी आपली झोप मोडणारी, तीच लहान बाळाने अंथरूण ओले केल्यावरही त्याला कोरड्या जागी झोपून आपण त्या ओल्या जागी झोपणारी आईच असते। जेव्हा घरी एखादी भाकरी कमी पडली तर तिला भूक असून सुद्धा भूक नाही असं म्हणणारी ती आईच असते। लेकराला जर काही इजा झाली तर तिचं हृदय भरून येतं। लेकराला स्वतःपेक्षा जास्त प्रेम करणारी फक्त आपली आईच असते। लेकराला मांडीवर झोपवणारी आईच असते। जीवनात दुःखाचे अश्रू पुसणारी सुद्धा आईच असते। आणि लेकराने नाव कमावले तरीही मन भरून कौतुक फक्त आईच करते। माझं लेकरू खूप मोठं हो असा आशीर्वाद सुद्धा आईच देऊ शकते। लेकरासाठी जीवाचे रान सुद्धा आईच करू शकते। आईबद्दल कितीही बोलले तरी ते कमीच आहे। असे बरेच प्रोफेशन आहे ज्यामध्ये आठवड्यातील 6 दिवस 8 तास काम करून रविवारी सुट्टी मिळते, पण आई अशी असते की तिला वर्षातील 365 दिवसही कामच असते। आणि हो, आपण काम करून त्या कामाच्या मोबदल्यात पैसे घेतो, पण आई कोणताही मोबदला न घेता फक्त घरच्यांच्या प्रेमासाठी वर्षातील 365 दिवस काम करते। आपल्याला आपली वस्तू एक वेळ मिळणार नाही, पण आईला ती वस्तू हमखास माहिती असते। म्हणूनच घरात कधीही आपली वस्तू मिळाली नाही की लगेच आपण आपल्या आईला हाक देतो, आणि आईला हाक दिल्यावर 1 मिनिटामध्ये ती वस्तू आपल्या हाती असते। आई आपल्या परिवारासाठी तसेच लेकराच्या भलाईसाठी काही करायला तयार असते आणि आपलं सर्व जीवन ती आपल्या परिवारासाठी आणि लेकरासाठी दान करते। आईशिवाय घर म्हणजे चांदण्याशिवाय आकाश होय। ती घरी नसेल तर आपल्याला सर्व घर खायला उठतं। तिची जागा कोणीही घेऊ शकत नाही। आईशिवाय घराला घर पण लाभत नाही। म्हणून जीवनात आईला फक्त मदर्स डे पुरते आठवण न करता प्रत्येक दिवस हा मदर्स डे म्हणून साजरा करा। तिला वेळ द्या, तिच्याजवळ बसून गप्पा मारा। तिला घरकाम करण्यासाठी कोणते वेतन तर मिळत नाही ना, मग त्या वेतनाच्या मोबदल्यात थोडंसं प्रेमाने बोलून पहा, तिलाही बरं वाटेल। वेळ जाण्याच्या आधी त्या गोष्टीचं महत्त्व जाणून घेणे आवश्यक असते, कारण प्रत्येकाला आईचं प्रेम मिळत नाही। आपल्याला आईचं प्रेम मिळतंय, आपण खूप भाग्यवान आहात। म्हणून आईला कधीही दुखवू नका आणि तुमच्या जीवनात तिचे किती महत्त्व आहे तिला नेहमी सांगत राहा। जगण्याच्या धडपडीत घर सुटतं पण आठवणी कधी सुटत नाहीत। आयुष्यातलं आई नावाचं पान काही झालं तरी कधीच मिटत नाही। तळहाताचा पाळणा करून सांभाळते ती आपल्याला। आपल्या आयुष्यात आनंदाचा नेहमीच झुलवते ती मळा। आपण जरी विसरलो तरी माया तिची कधी घटत नाही। आयुष्यातलं आई नावाचं पान काही झालं तरी कधीच मिटत नाही। तिच्या अखेरच्या श्वासापर्यंत तिला आपलाच लळा असतो। आपलं भलं व्हावं ह्यातच तिचा जगण्याचा सोहळा असतो। तिच्या पंखाखाली मन निवांत असते, चिंता कधी वाटत नाही। आयुष्यातलं आई नावाचं पान काही झालं तरी कधीच मिटत नाही, कधीच मिटत नाही। कारण आईला लेकराच्या प्रेमाशिवाय दुसरी कोणतीही गोष्ट पाहिजे नसते। जगातील प्रत्येक आईला मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा।